यंदाची औरंगाबाद महापालिका निवडणूक ही एमआयएम पक्षासाठी विशेष महत्वाची आहे. जनता आपल्यालाच निवडून देईल असा विश्वास एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला. तर एमआयएमचा विशेष प्रभाव जाणवणार नाही असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. अगर आप कचरे का समस्या देख लिया तो हर मोहल्ला गली के अंदर आपको कचरों का ढिगार नजर आएगा. तो ये मुद्दे है जो 25 साल पहले शिवसेना ने अपने मैनिफेस्टो में बताई थी कि हम सत्ता में आएंगे तो ये करेंगे करके. हर 5 साल के बाद उनका मैनिफेस्टो वही रहा है, सिर्फ डेट चेंज कर दी है. अब भी जो जनता के बीच में गए हैं वो यही मुद्दों को लेकर गए हैं. लेकिन मेरे हिसाब से इस बार जनता को फैसला करना है कि उन्हें सही अगर विकास चाहिए तो एक बदलाव की जरूरत है. संभाजीनगरच्या जनतेलाच त्या ठिकाणी युती पाहिजे होती. त्यांनी आमच्यावरच प्रेशर केलं की इथे युती पाहिजे, युती करा नाहीतर मग तो एमआयएम येईल असं जनता म्हणायची. एमआयएमचं कसं आव्हान बघता? नाही, माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा जो आहे पॉकेट त्यांचे 10 ते 15 जागा येतील त्यांच्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.